जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा आढावा घेतल्यानंतर ग्रामविकास मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता राज्यातील आमची महाविकास आघाडी आणि सरकार भक्कम असून पुढील 20 ते 25 वर्ष तरी आम्हाला धोका नाही असे सांगितले. सर्वांनाच पक्ष विस्ताराचा अधिकार आहे, शिवाय आम्ही कायमचे एकत्र राहणार आहोत असेही नाही. 3 पक्षांच्या नेत्यांचे एकमत आहे तोपर्यंत आघाडी कायम राहील. मात्र यात मतभेद निर्माण होतील असे कोणी वागू आणि बोलू नये असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच सध्या राज्यातील महाविकास आघाडीत वाझे प्रकरण, रश्मी शुक्ला परमवीर सिंग प्रकरणावरून अस्वस्थता आहे. याबाबत मुश्रीफ म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सज्जन आणि सोज्वळ व्यक्तिमत्व आहे. अधिकाऱ्यांना ओळखण्यात कमी पडलं असे खुद्द ठाकरे यांनीच सांगितले. आम्ही अनुभवी मंत्र्यांना सल्ला देऊच, पण तो ऐकायचा की नाही, कशाच्या आधारे आपले मत बनवायचे हा त्यांचाच अधिकार असेल. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, अहमदनगर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.